हिंदी महासागर क्षेत्रातल्या सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी बहुराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे. चौथ्या गोवा सागरी परिषदेत ते बोलत होते. हवामान बदल, सागरी चाचेगिरी, अंमली पदार्थांची तस्करी, अनिर्बंध मासेमारी असे प्रश्न सागरी किनारा असलेल्या सर्वच देशांना भेडसावत आहेत. त्यावर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचं काटेकोर पालन आवश्यक आहे. मुक्त आणि नियम आधारित सागरी व्यापाराला आपण सर्वांनी प्राधान्य द्यायला हवं. कोणत्याही एका देशानं इतरांवर वर्चस्व गाजवू नये असा भारताचा विचार असल्याचं राजनाथ सिंग यावेळी म्हणाले. हरित अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी सर्व देशांनी उचलायला हवी असं ते म्हणाले. अनिर्बंध मासेमारीमुळे सागरी परिसंस्था धोक्यात येत असून त्याला आळा घातला जावा असंही त्यांनी सांगितलं. या तीन दिवसीय परिषदेची काल नवी दिल्लीत सुरुवात झाली. या परिषदेला 11 देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.